शिवजयंती तसेच महाशिवरात्री यात्रा हे उत्सव दरवर्षी प्रमाणे शांततेत साजरे होत असतात. तसेच गावातील शंकर संस्थान देवडीवेस येथे भागवत कथा व शिवरात्री यात्रा सालाबाद प्रमाणे शांतता व सुव्यवस्थितपणे पार पडत असते. यावेळेसही प्रहारचे हिवरखेडचे गोपाल घुंगड हे स्वतः पुढाकार घेऊन शिवजयंती तारखेनुसार साजरी करत आले. त्यांची मिरवणूक ही शांततामय व अश्वावर शिववेशभूषा धारण केलेले युवक व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिकात्मक पुतळ्यांचे व मिरवणुकीचे वाजत गाजत पूर्ण गावात मिरवणूक आकर्षण राहते. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व मावळे गावकरी सैनिक सामील होतात. तसेच देवडी वेस शिवरात्री यात्रा उत्सव शांततेच्या दृष्टीने पाडावा यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठाणेदार श्री आशिष लव्हांगडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी पोलीस पाटील प्रकाश गावंडे, डॉक्टर राम तिडके, पुरुषोत्तम पाटील, प्रहारचे गोपाल घुंगड, दिनू पटेल, पत्रकार श्याम भोपडे, गोवर्धन गावंडे, संदीप इंगडे, गोवर्धन गावंडे, बाळासाहेब नेरकर, केशव कोरडे, प्रकाश खोब्राकडे, शांताराम कवडकर, परिसरातील पोलीस पाटील या शांतता समितीच्या सभेला हजर होते. MCN न्यूज करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड.